नवीन टर्मिनल ज्याचं उद्घाटन माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी काही दिवसापूर्वी केलं होतं आणि काही त्याच्यामध्ये थोडी ऑपरेशनसाठी थोडी काही कामं राहिली होती ती आत्ता कामं सगळी पूर्ण झाली आणि आज प्रत्यक्षामध्ये या नव्या टर्मिनलमधनं पुणेकर किंवा कोणीही प्रवास करू शकतंय त्या प्रवासाची आज सुरुवात होतीये. इतकं सुंदर आणि खरं तर पुण्याची महाराष्ट्राची संस्कृती आणि त्याला आधुनिकतेची जोड असलेलं हे विमानतळाचं हे सगळं नवीन टर्मिनल पाहिल्यानंतर नक्कीच प्रवासी खूप आनंदी होतील, समाधानी होतील. आपण जर पाहिलं तर मागच्या जवळपास 10 वर्षात या देशामध्ये जवळपास 75 नवीन एअरपोर्ट्स तयार झाली. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज जवळपास आपण पाहिलं तर 469 नवीन हवाई रस्ते तयार झाले. इतकी मोठी प्रगती या क्षेत्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशात झाली. आजही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विविध एअरपोर्टच्या सुविधा या सरकारच्या काळामध्ये निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये दिल्ली असेल, त्याच्यामध्ये बेंगलोर असेल, अयोध्या असेल, या ठिकाणी नवीन टर्मिनल्स उभी राहिली. आपण हे जर पाहिलं तर हे या सगळ्या मागच्या 10 वर्षाच्या जर कामाचा आलेख पाहिला तर जगातलं तिसरं सर्वात मोठं एव्हिएशन सेक्टर आज आपण आपल्या देशाचं झालंय. हा खरंच प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा खरं तर हा सगळा क्षण आहे. येत्या काळात जवळपास 20 ते 25 नवीन एअरपोर्ट्स या देशामध्ये आत्ता कार्यान्वित होत आहेत. आपण जर पाहिलं तर या टर्मिनलची खूप विशेषता आहे. एकूण जर क्षेत्रफळ पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये जवळपास आपण 22,300 स्क्वेअर मीटर असं जुन्या बिल्डिंगचं क्षेत्र होतं. आता जर आपण पाहिलं तर नव्या बिल्डिंगमध्ये जवळपास 52,000 स्क्वेअर मीटरचं हे सगळं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळेल. वर्षातून जवळपास 90 लाख ते 1 कोटी प्रवासी या ठिकाणावरनं प्रवास करू शकतील. पहिल्या फेरीमध्ये आज एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस ह्या एअरलाईन्सच्या आज या ठिकाणी सुविधा सुरू होत आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक गोष्टी या ठिकाणी आधुनिक पद्धतीनं उभ्या केलेल्या आपल्याला दिसत आहेत. आज सुरुवातीच्या या सगळ्या याच्यामध्ये आज 9 अरायवल आणि 9 डिपार्चर्स आहेत. उद्यापासून 16 अरायवल्स आणि 16 डिपार्चर्स आहेत. जर पाहिलं आपण तर हळूहळू सगळ्या गोष्टी या ठिकाणी जुन्या विमानतळाच्या सगळ्या शिफ्टिंग होत आहेत. या ठिकाणी CISF ची मॅनपॉवर लागत होती ती माननीय अमितभाई शहा यांच्या सूचनेनुसार ताबडतोब आम्हाला मिळाली. इमिग्रेशनचं शिफ्टिंग आता होत आहे. बेल्ट्सच्या संदर्भात सुद्धा ताबडतोब कारवाई झाली. अत्यंत चांगल्या पद्धतीचे नवीन या ठिकाणी जवळपास 5 बेल्ट्स आज आपल्याला पाहायला मिळतात जे कार्यान्वित झालेले आहेत. त्यामुळे एक आधुनिक पद्धतीची अत्यंत चांगली सुविधा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज एक आनंदाचा दिवस आहे की पुणेकरांनी नवीन एअरपोर्टचं हे टर्मिनल आज सुरू झाले. सर्व पुणेकरांना मनापासून शुभेच्छा.